मनपा में अधिकारी घंटावार के बाद अब एक और अधिकारी का भ्रष्टाचार मामला नगर सेवक एंड धर्मपाल मेश्राम ने उजागर किया है। धर्मपाल मेश्राम ने पत्रकार परिषद में बताया कि मनपा के सामान्य प्रशासन विभाग के उपायुक्त महेश धामेजा ये इस पद पर रहकर अनेकों सालों से भ्रष्टाचार कर रहे हैं। मेश्राम ने कहा कि मनपा द्वारा सुरक्षा रक्षकों की नियुक्ति की जाती है, ये काम जिन कंपनियों को दिया है उसमें भी बड़ा भ्रष्टाचार हुआ है। ये मामला जब सभा के सामने रखा तब महापौर नंदा जिचकर ने कार्रवाई के आदेश दिए थे, मगर धामेजा ने इस मामले को भी दबाया। आगे मेश्राम ने बताया कि सुरक्षा रक्षकों के पीएफ की जानकारी मांगी, मगर वह उनका निजी मामला होने की बात विभाग से की गई। साथ ही रक्षकों को देने वाली पूरी तनख्वाह उनके पास नहीं पहुंचने का आरोप भी मेश्राम ने लगाया। महानगर पालिका सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री महेश धामेचा मागच्या अनेक वर्षांपासून त्या पदावर कार्यरत असून त्यांनी त्या पदावर असताना अनेक पद्धतीचे घोटाळे, ज्याला आपण असं म्हणू शकू व्हाईट कॉलर घोटाळे ज्याला म्हणता येतील, कोणाच्याही नजरेत न येणारे परंतु भ्रष्टाचारानं आकंठ बुडालेले घोटाळे त्यांनी केलेले आहेत। मग आतापर्यंत सामान्य प्रशासन विभाग हा कोणत्याही समितीच्या अखत्यारीत काम करत नव्हता। मी स्वतः 18-19 या आर्थिक वर्षामध्ये विधी समितीचा सभापती असताना महानगरपालिका ज्या सिक्युरिटी एजन्सीच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये आपल्या बागा असतील, आपल्या प्रॉपर्टीज असतील महानगरपालिकेच्या किंवा विविध आस्थापना असतील, याच्यामध्ये ज्या सिक्युरिटी रक्षकांना पाठवण्याचं जे टेंडर असतं त्यावर वर्षाला जवळपास 7 करोड रुपये महानगरपालिका खर्च करते, या माध्यमातूनही मोठा घोटाळा या सामान्य प्रशासन समितीचे सहायक आयुक्त आणि प्रमुख म्हणून त्यांनी केलेला आहे। मी 5/9/2018 सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 113 अनुषंगाने किशोर एजन्सी आणि युनिटी सिक्युरिटी यांच्या लायसन्स कशा बोगस आहेत, त्यांनी या कंपनीचं प्रॉपर प्रोप्रायटर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त धामेचा आणि तत्कालीन असिस्टंट लेबर कमिशनर शेलार यांची कशी युती आहे हे महानगरपालिकेच्या सभागृहात सिद्ध करून दिलं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, NBC News नागपूर।